नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एवढ्या रात्री लाईव्ह येण्याचं कारण हेच आहे, तुम्ही टॅगलाईन वाचली असेल. 2 दिवसापूर्वी आपण एक लाईव्ह केलं होतं आणि त्या लाईव्ह सेशनमध्ये आपण सांगितलं होतं की लॉकडाऊनमध्ये जे ऑनलाईन फ्रॉड आहेत ते जास्त वाढलेले आहेत. ऑनलाईन फ्रॉड तर होतच असतात, परंतु या लॉकडाऊनमध्ये हे फ्रॉड जास्त वाढलेले आहेत. दुसरी अशी एक घटना आहे आता ठाण्यामध्ये की आपण अनेक वेळा बाईकवरून मंगळसूत्र खेचण्याच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातून सोन्याच्या चैनी खेचण्याचे अनेक प्रकार पाहिले आहेत. असाच काहीसा एक प्रकार आहे, गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यामध्ये एक टोळी कार्यरत आहे जी बाईकवरून येतात, रस्त्यावरून चालणारे किंवा रिक्षामध्ये जर आपण बसलो असू आणि आपला हात फोन आपल्या हातात असेल तर रिक्षातून खेचून तो फोन घेऊन पळून जाणारी एक टोळी कार्यरत होती. आजही ठाण्यात अशा 4 घटना घडल्या, 4 मोबाईल फोन चोरल्या गेले आणि याची माहिती संपूर्ण महाराष्ट्र सैनिकांना ठाण्यामध्ये पसरली. मनसेचे महेश कदम आहेत, अमोल कंटे आहेत, मनसेचे अमोल कंटे यांच्याकडे 2 मुलं गामाला आहेत, त्यांच्यासोबत ही घटना घडली. त्यानंतर त्यांनी याबाबत चर्चा केली, लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न त्याच क्षणाला सुरू केला आणि त्यानंतर नशिबाने आज त्या 2 चोरांना बाईकवरून चालत असताना त्यांना महाराष्ट्र सैनिकांनी पकडलेलं आहे. लाईव्ह घटना आहे. नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये 1 जण पळून गेलेला आहे, 1 अटक करण्यात आलेली आहे. नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये आपण आहोत. नक्की संपूर्ण काय प्रकार घडलेला आहे तो आपण जाणून घेणार आहोत. सर्वात आधी या ज्या महिला आहेत आपल्यासोबत, त्यांच्यावर हा प्रकार घडला होता, त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो. काय घडलं होतं नक्की आणि कुठे घडलं होतं? 3 हात नाक्याचा जो ब्रिज आहे तिथून मी रिक्षामध्ये बसलेले होते आणि मी जात होते, तर मी रिक्षाच्या मधोमध बसले होते आणि हे 2 जण बाईकवर आले. त्यांनी बाईकवर असताना हात टाकला, माझा फोन खेचण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी नाही सोडला, तर त्यांनी परत जोरात हिसकला आणि फास्ट वेगाने ते पळाले. त्यांच्या मागे मी रिक्षा पळवली पण मला काही ते पुढे जाऊन सापडले नाही. कुठली गाडी होती, कुठल्या कलरची गाडी होती सांगा? एवढं नाही मला आता लक्षात. तुमचा फोन चोरीला गेला, माझा फोन. त्यानंतर तुम्ही काय केलं? त्यानंतर मी कोपरी पोलीस स्टेशनला गेले होते, तर त्यांनी सांगितलं की ते आमच्या हातीत नाही आहेत, तुम्ही नवपाडाला या. मग मी इकडे आले आणि इकडे मी कंप्लेंट रजिस्टर केली माझी आणि त्यानंतर मला हे दादा भेटले आणि मग त्यांचंही सेमच सिच्युएशन झाली होती. तर आता पोलीस स्टेशनला आलात, 1 चोर पकडलेला आहे त्यातला, तर काय सांगितलं पोलिसांनी, काय बोलणं झालं? अजून काही त्यांनी सांगितलेलं नाही आहे, आम्ही थांबलोय वाट बघतोय. आपण संपूर्ण ही घटना ऐकली की रिक्षामध्ये बसले होते आणि बाईकवरून येऊन ते मोबाईल घेऊन चोर पसार झाले. आणखीन एक घटना यांच्यावर घडली होती, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. कुठे तुमच्याबरोबर हा प्रकार घडला आणि तुम्ही चालत होतात, रिक्षामध्ये होतात, कसं होतं, काय झालं एक्झॅक्टली? मी कामावरून घरी चाललो होतो रिक्षामधून, तर साईडला बसलो होतो, मोबाईल हातात होता. हे 2 जण आले, कट मारला रिक्षाला आणि मोबाईल खेचून नेला आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या तिथे. तिथून मी इथं आलो, तिथे पोलीस तक्रार केली आणि नंतर परत घरी चाललेलो, तर तिथे जाताना दिसले आम्हाला, तर आम्ही पकडून इथे आणले त्यांना. कुठला मोबाईल होता तुमचा? रेडमी नोट 8 प्रो. जेव्हा तुमचा मोबाईल घेतला तेव्हा ती गाडी कुठली होती, किती जण होते त्या गाडीवर? गाडीवरती 2 जण होते, एकानं व्हाईट शर्ट घातलेला पाठच्याने, तोच दिसला आम्हाला फक्त, त्याच्यामुळे त्याला ओळखता आलं लगेच. तुमच्या हातात मोबाईल होता की खिशा कसं, म्हणजे मोबाईल हातात होता आणि बोलत होतो मित्राशी, तेवढंच आला, कट मारला आणि मोबाईल घेऊन गेला. फोनवर बोलत होते की चॅटिंग करत होते? चॅटिंग नाही, आम्ही 2 जण सोबत होतो ना, तर 2 जण बोलत होतो रिक्षामध्ये आणि मोबाईल हातात होता. अमोल कंटे जे आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत, त्यांनी या चोरांना, त्यांच्यासोबत जे 2 जण होते, अचानक बाईकवरून जाताना त्यांना ते दिसले आणि नंतर पाठलाग केला. संपूर्ण घटनाक्रम आपण अमोलकडून जाणून घेणार आहोत. अमोल, ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो, अभिनंदन. एक पुढे होणाऱ्या घटना ज्या आहेत त्या टाळता आलेल्या आहेत, तुमच्या सगळेजण तुम्ही सतर्क आहात, त्यामुळे काय नक्की घटना घडली आहे, पहिल्यापासून घटनाक्रम काय घडला आहे? मला ह्या दोघांचा फोन आला, हे 2 माझ्या डेअरीमध्ये काम करतात, ते घरी चालले होते, तर मला त्यांचा फोन आला की दादा रिक्षातून कोणीतरी मोबाईल चोरून घेतला. तर मी बोलले एक काम कर, तू जिथे आहेस तिथून पोलीस स्टेशनला पोहोच. ते नवपाडा पोलीस स्टेशनला आले, मी स्वतः नवपाडा पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही इथे तक्रार नोंदवल्या लगेच एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये इथे सेम 4 जणांचे मोबाईल तसेच रिक्षातून चोरी केले होते आणि सेम त्याच कलरचा शर्ट, तीच बाईक, असे 4 मोबाईल चोरले होते. 4 तक्रार इथे नवपाडा पोलीस स्टेशनला आल्या, आम्ही तक्रार केली इथे. तक्रार केल्यानंतर आम्ही म्हटलं, आता तक्रार केले, साहेबांनी सांगितलं की उद्या सकाळी पोलीस स्टेशनला तुम्ही या.
सकाळी पोलीस स्टेशनला या म्हणून आम्ही आता घरी चाललो होतो. घरी चाललो होतो तर आम्हाला त्यांची जे चोर आहेत ते हायवेने जाताना दिसले, म्हणजे मोबाईल गेले ज्यांनी चोरला त्यांचे. मग आम्ही त्यांच्या मागे त्यांचा पाठलाग केला आणि ते पळणारच होते, तेवढ्यात मी त्याला बाईकने ठोकलं आणि त्याला पाडलं आणि मग त्याला पकडून आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलं. अमोल, त्यांची कोणती गाडी होती आणि आता गाडी ताब्यात घेतली काय? गाडी तीन हातनाकाला त्याची गाडी पडली होती, पल्सर गाडी होती NS लाल कलरची आणि त्या मुलांनी व्हाईट कलरचा लाईनिंगचा शर्ट घातला होता, त्याला आम्ही पकडलं. जो दुसरा टी शर्ट घालून जो गाडी चालवत होता तो पळून गेला आणि जो स्नेच करत होता त्याला आम्ही पकडलेला आहे आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आम्ही. त्याच्याकडून काय म्हणजे मोबाईल वगैरे काय? पोलिसांनी त्याचा तपास करत आहेत, त्याच्याकडे मोबाईल 100% मिळतील कारण की त्यांनीच चोरले, यांना सगळ्यांना माहिती आहे की तोच चोर आहे, तर त्याच्याकडेच मोबाईल मिळायला पाहिजेत. माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेश कदम आहेत. मला वाटतं जवळपास महेशजी एक तासापूर्वी आपलं बोलणं झालं की या घटना तुमच्या डोळ्यांसमोर आल्या, उद्या आपण नागरिकांना जागरूक करणार होतो पण त्याआधीच शोध लागलेला आहे. परंतु ही अशी एक टोळी नाही, अशा अनेक टोळ्या ठाण्यामध्ये कार्यरत असतील. काय वाटतं आता पोलीस त्यांची पद्धतीने काम करतात, आज ते पण 24 तास रस्त्यावर आहेत, नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी? मुळात पोलीस आपलं कर्तव्य एकदम चोखपणे बजावत आहेत. आज ठाणेकरांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपली काळजी आपण स्वतःच घेणं जास्त गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला कोणी संशयित पुरुष कोणतीही संशयित महिला दिसली तर स्थानिक पोलीस स्टेशनला पहिलं कळवणं खूप गरजेचं आहे. आज तासाभरामध्ये नौपडा पोलिसांच्या हद्दीमध्ये 4 मोबाईल ट्रेस झालेले आहेत आणि 4 मोबाईल ट्रेस करून पण त्यांची एवढी डेअरिंग मानलं पाहिजे त्यांना की त्यांना अजून त्या 2-4 मोबाईल चोरायचं त्यांचं प्लॅनिंग करायचं असेल. आणि योगायोगाने इथनं अमोल कंटे जेव्हा पोलीस कंप्लेंट करून बाहेर पडले तेव्हा त्या ज्या रोडनी जात होत्या त्या रोडवर त्या वाटलं की कुठे हे तेच मोबाईल चोर असावेत आणि त्यांच्यावर चालू गाडीतनं झडप घातली, म्हणजे जीवाची पर्वा विचार न करता जीवाचा खरोखर त्यांना अमोलचं कौतुक आहे, त्याच्या पूर्ण टीमचं कौतुक आहे की त्यांनी जीवाची बाजी लावून त्या मोबाईल चोरानं पकडलेला आहे. आम्हाला पोलीस प्रशासनावरती पूर्णपूर विश्वास आहे की यांना 100% त्यांच्यावरची काही कारवाई करायची कारवाई करणार. परंतु ठाणेकरांना ह्या लॉकडाऊन नंतर कुठेतरी आपण कोरोनाची महामारी हळूहळू संपुष्टात येते आणि ती भीती माणसाच्या मनातनं बाहेर चालले पण हा चोरांचा सुळसुळ वाढत चालला तर अजून ठाणेकर एकदा धास्तावला जाणार आहे. तर आपण आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या अवतीभोवती घटणाऱ्या काही घटना आहेत, काही चौक आहेत, काही गर्दीची ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी आपली काळजी करणं, आपले दागदागिने, आपला मोबाईल, ह्या गोष्टी पूर्णपणे संरक्षित कशा असतील ह्याचा पूर्ण विचार करायला पाहिजे. नक्कीच नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये आहोत आणि पोलिसांशी बोलण्याचा मगाशी आपण प्रयत्न केलेला आहे, परंतु पोलिसांचं म्हणणं आहे की कारवाईला सुरुवात झालेली आहे. जशी डिटेल आपल्याला भेटेल आरोपीचा जर चेहरा ठाणे लाईव्हच्या माध्यमातून जर तुमच्यापर्यंत पोहोचवता आला तर आपण नक्कीच यासाठी प्रयत्न करू. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की पोलीस सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाही, शेवटी स्वतःची काळजी स्वतः घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. असे अनेक प्रकार घडत आहेत आणि हे जे प्रकार आहेत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ठाणे लाईव्हचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आजपासूनच ठाणे लाईव्हला फॉलो करायला सुरुवात करा. धन्यवाद.